आज आम्ही यांना चॅलेंज करतो, हे विजय चौगुलेचं चॅलेंज, मी चॅलेंज करतो यांना की जर खरोखर तुमची इच्छाशक्ती असेल यांना परमनंट करायची, सरकार तुमचं आहे, पालकमंत्री तुम्ही आहेत, आचारसंहिता लागल्याच्या अगोदर ह्या जुन्या रेकॉर्ड आहे त्या जुन्या रेकॉर्डच्या आधारे तुम्ही यांना जाऊन मंत्रालयात बसा आणि कामगार मंत्र्याकडनं यांना परमनंटची ऑर्डर काढा. त्या दिवशी विजय चौगुले तर राजकारण सोडेल ना, तर तुम्ही तरी राजकारण सोडून द्या. आमची प्रामाणिक इच्छा आहे की हे कंत्राटी कामगार कुठल्याही परिस्थितीमध्ये परमनंट व्हायला पाहिजेत. ह्याच्यासाठी तुम्हाला सुरेश म्हात्रे पण सांगतील की आम्ही 2007 पासून NMTUच्या बाबतीत कोटामध्ये आम्ही गेलेलो होतो. 2006 पासून आम्ही याच्या मागे होतो. परमनंट झालं तर सर्वात आनंद आम्हाला होणार. पण आज यांनी जे 9,500 लोकांना परमनंट करणार ही जे अशासकीय ठराव त्यांनी केला, हा 9,500 कामगारांना फक्त त्यांनी कामगाराला या आश्वासनाचं हे दिलेलं आहे. आजपर्यंत जसे आश्वासन देण्यात आलं त्या पद्धतीने म्हणजे कामगारांची एक धुळफेक करण्यात आलेली आहे. आणि ही कामगारांची धुळफेक आहे म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी 2006 साली शासनाकडे 1700 कामगारांची परमनंट करण्यासाठी सूची नगरपालिकेने दिलेली होती. त्यावेळेस कामगार मंत्री हे आत्ताचे पालकमंत्री होते. त्यांनी त्यावेळेस सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कॉन्ट्रॅक्ट पद्धती तर नाही पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट पद्धती इथं असेल आणि कोणीही कॉन्ट्रॅक्टचा मनुष्य परमनंट केला जाणार नाही. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे आपले कोण नंतर पालकमंत्री कोण झालं नंतर? नवाब मलिकचे कामगार मंत्री झाले. नवाब मलिक यांनी कामगार मंत्री असताना त्यांनी इथल्या नगरपालिकेतील लोकांना बोलून ऐकताना बोलून ठणकावून सांगितलं की या ठिकाणी या सर्व कंत्राटी कामगारांना तुम्ही परमनंट करावं म्हणून. त्याच्यानंतर 2009 आलं, त्यांचं कामगार मंत्रीपद गेलं. त्याच्यानंतर आजतागायत माझ्या माहितीप्रमाणे हसन मुश्रीफकडे कामगार मंत्रीपद आहे. त्यांना सांगितलं, त्यांना सांगण्यात आलं आम्ही एप्रिलमध्ये ते सुरेश म्हात्रे तुम्हाला माहिती देतीलच, पण त्यांनी सुद्धा सांगितलं की ह्या लोकांना तुम्ही सर्वांना कंत्राटी कामगारांना परमनंट करा. त्यावेळी सुद्धा यांना त्यांनी कुठली हालचाल केलेली नाही. आज त्यांनी जो आकडा दिलेला आहे 9,500 कंत्राटी कामगारांचा, जो कंत्राटी कामगारांचा 9,500 आकडा दिलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे तो 7 ते 7,500 आसपास असेल. ही पण त्यांनी खोटी बातमी दिलेली आहे आणि यांनी दाखवा प्रूव्ह करून द्यावं हे 9,500 कंत्राटी कामगार म्हणून. आमचं म्हणणं आहे की जर यांची इच्छाशक्ती जर असती, आत्ता जरी परमनंट करायची यांची इच्छाशक्ती असती तर त्यांनी अशासकीय ठराव आणलाच नसता. 1910 सालापासून असे कितीतरी अशासकीय ठराव आहेत का ते असेच धूळ खात पडलेले. मग त्याच्यात प्रकल्पग्रस्तांचा विषय, त्याच्यात JNJ2चा विषय असेल, झोपडपट्टींचा विषय असेल. आमचं म्हणणं होतं की जर यांच्यामध्ये जर एवढीच इच्छाशक्ती होती तर त्यांनी शासकीय ठराव का नाही आणला. अशासकीय ठराव हा दररोज जो नगरसेवक आपला ठराव मांडतो तसा ठराव असतो, तो कुठं गुंडाळून कुठेही फेकण्यात येतो. आणि तुम्हाला पत्रकारांना सर्वांना माहितीच असेल ह्या गोष्टी. मग आमचं पहिला याच्यावर हे जातो की मग तुम्ही शासकीय ठराव का नाही आणला. जर यांनी शासकीय ठराव आणला असता तर पुढच्या गोष्टी पुढे चालू झाल्या असत्या.
अशासकीय ठराव आणण्याचा यांचा उद्देश काय होता, म्हणजे या लोकांच्या परत यांची धूळफेक करावी, यांच्या म्हणजे यांना फक्त गाजर देवा देण्याचा प्रकार त्यांनी हा दाखवलेला आहे, म्हणजे आता नगर निवडणुका लागल्यात म्हणून हा लोकांना गाजर देण्याचा हा त्यांचा प्रकार चाललेला आहे. आम्हाला एवढंच सांगायचं की या ठिकाणी आम्ही हे सांगतो की जर अशासकीय जर यांना ठरावच जर आणायचा होता मग ठराव आणताना बजेटमध्ये तरतूद करायला लागते. यांनी कुठल्याही परिस्थितीचा बजेटमध्ये तरतूद पण केलेली नाही आहे. बजेटमध्ये तरतूद करायला लागते, पदनिर्मिती करावी लागते, परत त्याच्यामध्ये बिंदूच्या दृष्टिकोनातून आरक्षणाची पण त्याच्यामध्ये निर्मिती तयार करायला लागते. हे म्हणजे चाललेलं आहे यांच्या हातात. जसे नगरपालिकेमध्ये आजपर्यंत जसे शासकीय अशासकीय ठराव आणायचं, बस यांनी बोलला 8 FSI पाहिजे, अशासकीय ठराव मांडला, झाला पास. म्हणजे अशा पद्धतीने हा ठराव यांनी या ठिकाणी आणलेला आहे. आम्हाला ह्यांना जर आम्ही आज आम्ही यांना चॅलेंज करतो, हे विजय चौगुलेचं चॅलेंज आहे. मी चॅलेंज करतो यांना की जर खरोखरच तुमची इच्छाशक्ती असेल यांना परमनंट करायची, सरकार तुमचं आहे, पालकमंत्री तुम्ही आहेत, आचारसंहिता लागल्याच्या अगोदर ह्या जुन्या रेकॉर्ड आहे त्या जुन्या रेकॉर्डच्या आधारे तुम्ही यांना जाऊन मंत्रालयात बसा आणि कामगार मंत्र्याकडनं यांना परमनंटची ऑर्डर काढा. त्याच दिवशी विजय चौगुले तर राजकारण सोडेल, नाही तर तुम्ही तरी राजकारण सोडून द्या. आमचं म्हणणं एक, जर ते नसेल करता आलं, आम्ही सर्व या कामगारांच्या पाठीशी आहोत. आमचं म्हणणं एक आहे, मग जर तुम्हाला जर हे यांना लोकांना परमनंट जर करायचं होतं मग तुम्ही 450 लोकांचेही ठेकेदारीची म्हणजे साफसफाई खात्याची ठेकेदारीचे टेंडर का काढले? 4,500 ते वर्कर 4,500 आहेत, म्हणजे साफसफाईचे टेंडर काढले का तुम्ही? तुम्हाला जर त्यांना हे करायचं असेल तर मग तुम्ही टेंडरच का काढले? उद्या जर तुम्ही ह्यांना परमनंट करणार मग हे टेंडरचं काय होणार? या अशासकीय ठरावामध्ये पण यांनी काय गोष्टीचं कुठं काय हे फक्त नाही करा तुम्ही आणला असा प्रकार. म्हणजे आम्हाला हे सांगायचं आहे की या 4,500 लोक ही जी ही साफसफाई खात्यामधले आहेत, जर तुम्ही जर त्यांना परमनंट करायचंच होतं तर तुम्ही मग टेंडर सिस्टीम का अवलंबली? आमचं म्हणणं एक आहे, मी तुम्हाला सांगितलं तसं की त्यांनी एकतरी या गोष्टी करायला पाहिजेत की आचारसंहिता लागायच्या अगोदर शासनाकडे जे प्रलंबित विषय त्याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा सुद्धा परमनंटचा विषय आहे तो जो आहे त्यांनी शासनाकडनं तशी ऑर्डर आणावी आणि लोकांना परमनंट दाखवावा, नाही तर अन्यथा त्यांनी तरी राजकारण सोडणार, विजय तरी राजकारण सोडायला तयार आहे. नाही तर माझं म्हणणं एक आहे, जर तुम्हाला जर त्यांना तिथपर्यंत जर तुम्हाला जर नाही पोहोचत असेल आचारसंहितेच्या आतमध्ये, जर तुम्हाला त्यांना जर नाही परमनंट करता येणार असेल तर एक बजेट तुमच्याकडे आहे, पैसा तुमच्याकडे आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही एक काम करा, मग त्यांना ठोक पगारावरती त्यांना ठोक पगार चालू करा. परमनंट पद्धतीने ज्या बेसिकवरती जो पगार चालू होतो तो ठोक पगार तर यांनी चालू करावा. यांच्यात दम असेल तर त्यांनी करून दाखवावं, साफसफाई खात्यातल्या लोकांना पण करून दाखवावं, जे दुसरे NMTA असेल, दुसरे जे कोणी असेल त्यांच्यावरती त्यांनी ठोक पद्धतीने त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये तो करून दाखवावा. ह्यांच्यामध्ये गट्स असतील तर मी सांगतो ना, मी अजून परत बोलतो की जर यांना जर त्यांना परमनंट करण्याची जर यांच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर आचारसंहितेच्या आतमध्ये कामगार मंत्र्याकडे जे प्रलंबित विषय त्या प्रलंबित विषयामध्ये हा नवी मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे तो त्यांनी करून दाखवावा. अन्यथा ते जर नाही करता आला तर परमनंटच्या हिशोबाने जो पगाराचा बेस तयार होईल, जो पगाराचा बेस आहे तो ठोक पद्धतीने ह्या कंत्राटी कामगारांना पगार देण्यात यावा. आणि ते दुसरं असं की आम्हाला माहिती आहे की प्रकल्पग्रस्त कॉन्ट्रॅक्टर आहे ते साफसफाईची, त्यांची सुद्धा ठेकेदारांचा पण सुद्धा त्यांना ठेकेदारांना रोजगार कसा उपलब्ध होईल त्या पण गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्यासाठी पण करा. आम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे, अभ्यास न करता कुठल्याही गोष्टीची जाणीवपूर्वक माहिती न घेता 9,500 लोकांना आम्ही परमनंट केलंय, फॅक्ट्स लावलेले आहेत, मोठे मोठे याच्यामध्ये फॅक्ट लावलेले आहेत नव्या मुंबईमध्ये. तुम्ही उद्या विचारून घ्या शासन, तुम्ही नगरपालिकेमध्ये विचारून घ्या 9,500 लोक कंत्राटी कामगार आहेत का?
म्हणजे या सर्व गोष्टी म्हणजे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा यांचा प्रकार चाललेला आहे. निवडणूक नजरेसमोर ठेवून यांचा हा सर्व प्रकार चाललेला आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतोच आहे. उद्या आम्ही या बाबतीमध्ये आम्ही आयुक्तांना भेटणारच आहोत. एक दोन चार दिवसामध्ये आयुक्तांची सुद्धा आम्ही अपॉइंटमेंट घेणार आहोत की हा अशाच की ठराव कसं काय तुम्ही करता. माझं म्हणणं पहिलंच तोच आहे की तुमची इच्छाशक्ती नाही म्हणून तुम्ही अशाच की ठराव. या अशाच की ठराव दररोज नगरपालिकेमध्ये दर महासभेला नगरसेवक देतात आणि ते बाजूला फेकले जातात. शासकीय ठराव काय नाही. ह्याच मुद्द्यासाठी आम्ही आज तुमची ही पत्रकार परिषद आम्ही बोलवलेली आहे. या ठिकाणी आता आमच्या इथं सुरेश म्हात्रे सुद्धा कामगार प्रतिनिधी आहे, गायके साहेब कामगार प्रतिनिधी आहेत, या ठिकाणी आमचे सर्व माझे सर्व सहकारी आहेत. आमचं म्हणणं हे एकच आहे आणि ह्या गोष्टीचं मी परत एकदा चॅलेंज देतो. जर यांच्यामध्ये इच्छाशक्ती असेल परमनंट करायचं तर यांनी शासनाकडे प्रलंबित विषय शासकीय ठराव आणावा आणि त्यांनी लोकांना परमनंट करावा. अन्यथा यांच्यात घट्स असतील तो ठोक पगार जोपर्यंत परमनंट नाही होत आहे परमनंटचा ठोक पगार या कामगारांना द्यावा आणि त्यांना त्यांना सांगावं की ह्या गोष्टी आम्ही करतो. हे फक्त ही धूळफेक त्यांनी केलेली आहे आणि परत एकदा मी चॅलेंज देतो. ह्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समोर सर्व मीडियाच्या समोर यांनी हे दाखवावं आणि बोलून दाखवावं की मी यांना आचारसंहितेच्या आतमध्ये या त्यांनी 9,500 सांगितलेत. मला माहीत नाही 2,000 कोणासाठी त्यांनी एक्स्ट्रा वाढवलेले आहेत मला त्याची आयडिया नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे 7,200 ते 7,000 वर खाली थोडाफार आसपास असेल म्हणजे 7,200 आसपास टेम्पररी लोक आहेत. परत एकदा मी ह्या गोष्टीचं चॅलेंज देतो. जर यांनी यांच्यामध्ये इच्छाशक्ती असेल तर शासनाकडे प्रलंबित विषय तो प्रलंबित विषय लगेचच्या लगेच या आचारसंहितेच्या आतमध्ये घेऊन त्यांनी त्यांना परमनंट करावा आणि परत अशासकीय ठराव त्यांनी का आणला. अशासकीय ठराव दररोज दर महासभेला नगरसेवक 20-25 अशासकीय ठराव येत असतात. शासकीय ठराव का नाही आणला आणि आमचा परत त्यांच्यावरती ब्लेम आहे की त्यांनी हे संपूर्ण ह्या कामगारांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न चालू आहे. नगर या विधानसभा नजरेसमोर ठेवून यांनी हा प्रयत्न चालवलेला आहे. जर यांची इच्छाशक्ती असते तर कामगार मंत्री होते तेव्हाच त्यांनी ह्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. आणि म्हणून आम्ही परत एकदा चॅलेंज करतो की हे विजय चौगुलेचे जे वक्तव्य आहे हे विजय चौगुलेचे वक्तव्य त्यांनी खोडून दाखवावे आणि त्यांनी सांगावं की हे विजय चौगुले चुकीचं बोलतो आहे आम्ही त्यांना आचारसंहितेच्या आतमध्ये परमनंट करतो नाहीतर मग त्यांना ठोक पगार देतो. त्यांना सांगावं असं आणि ह्या ज्या 2006 ते कामगार मंत्री होते ते दुसरे आता हसन मुश्रीफ येतं मध्ये नवाब मलिक होते ह्या सर्वांच्या माध्यमातून ह्या काय गोष्टी झाल्या त्यांनी नजरेसमोर लोकांच्या आणावं. अन्यथा लोकांना परमनंट करण्यामध्ये जर त्यांना परमनंट करायचं कशा पद्धतीने आम्ही परमनंट करणार हे त्यांनी सर्व प्रेस समोर मीडिया समोर येऊन त्यांनी सांगावं आणि एवढ्या दिवसात का नाही केलं हे सांगावं. कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही पण काम करतो आणि शासनाकडे ह्या गोष्टी लगेच लगेच कशा होतील आम्हाला पण नाही माहिती आहे. आणि यांनी लोकांना पहिल्याच याच्यामध्ये ह्या कंत्राटी कामगारांना येडे बनवलं त्यांनी म्हणजे की त्यांनी की अशाच काही ठराव आणून बनवलाय. आणि माझी पूर्ण मागणी आहे की हे जे केलेलं आहे हा फेक पद्धतीने म्हणजे खोटं त्यांनी हा ठराव आणून ह्या कंत्राटी कामगारांच्या याच्यामध्ये धूळफेक केलेली आहे. आमची प्रामाणिक इच्छा आहे की ही लोक परमनंट व्हावात आणि आचारसंहितेच्या आतमध्ये ह्यांनी आचारसंहिता लागायच्या आतमध्ये आमदार यांचे आहेत पालकमंत्री हे आहेत कामगार मंत्री सुद्धा यांचाच आहे राष्ट्रवादीचाच आहे यांनी त्यांना सर्वांना परमनंट करून दाखवावं. नाहीतर अन्यथा त्याने तरी राजकारण सोडावं नाही तर आम्ही पण राजकारण सोडायला तयार आहे ही आमची मागणी आहे. आपल्याला कोणाला काय विचारायचं असेल सुरेश तुम्हाला सुरेश एक पूर्णपणे सुरेश एक माहिती देतोय की आम्ही NMT जो आम्ही लढा आम्ही 2006-07 लढत आहोत त्याच्याबद्दल पण हे माहिती. NMT मध्ये कंत्राटी चालक वाहक भरती करायची असा चर्चा सुरू झाली 2006 आणि त्याला 2006 आम्ही शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या युनियनच्या माध्यमातून आम्ही त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु फेब्रुवारी 2007 कंत्राटी पद्धतीचे चालक वाहक त्यांनी नेमले त्यावेळी त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही माननीय हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं. रिट पिटिशन नंबर 3552/2007
माननीय हायकोर्टाने आम्हाला निर्देश दिले की तुम्ही हायकोर्टात येण्याच्या ऐवजी महाराष्ट्र शासनाकडे जायला पाहिजे, महाराष्ट्र शासनाच्या कामगार मंत्रालयाशी आपण संपर्क साधा, आपला अर्ज द्या. त्याप्रमाणे माननीय कामगार मंत्रालयाशी आम्ही अर्ज दिला आणि माननीय हायकोर्टाचे निर्देश होते की याच्या या अर्जावर जी कामगार मंत्रालयाची कंत्राटी कामगार नियमन आणि निर्मूलन सल्लागार समिती आहे त्या समितीने 2 महिन्यात याबाबत निर्णय घ्यावा अशा प्रकारचे निर्देश माननीय हायकोर्टाने दिले होते. आणि त्यावेळी कामगार मंत्री हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. कामगार मंत्री माननीय गणेश नाईक साहेब होते. 2 महिन्याच्या ऐवजी 2 वर्ष त्या लावली, परंतु या संबंधीची बैठक सुद्धा घेण्याचं सौजन्य पालकमंत्र्यांनी म्हणजे कामगार मंत्री महोदयांनी घेतलं नाही. 2 वर्षानंतर ते खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आणि नवाब मलिक साहेब यांच्याकडे कामगार खातं देण्यात आलं. त्यावेळेला मी पुन्हा अर्ज केला. नवाब मलिक साहेबांनी 1 आठवड्यामध्ये तातडीने बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये प्रशासनाला स्पष्ट बजावलं की कंडक्टर ड्रायव्हर्स हे काम कायम स्वरूपाचं आहे आणि हे कायम स्वरूपीचं असलेल्या काम कंत्राटी पद्धतीने देणं हे चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. तुम्ही ताबडतोब या पद्धती बंद करा आणि जे कामगार आहेत त्यांना नियमित करा असा स्पष्ट आदेश आणि त्याची लेखी कॉपी माझ्याकडे आहे. परंतु तरी सुद्धा प्रशासनावर पालकमंत्र्यांनी दबाव आणला आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी पापळकर म्हणून जे व्यवस्थापक होते त्यांना करू दिली नाही. पापळकर जेव्हा जेव्हा नवाब मलिक साहेबांकडे गेले, नवाब मलिक साहेबांनी त्यांना हाकलून लावले ते अक्षरशः. परंतु अट्टहासाने हा निर्णय त्यांनी रोखून धरला. त्याच वेळेला निवडणुका आल्या आणि पुन्हा एकदा कामगार मंत्री बदलले. कामगार मंत्री नवीन आले हसन मुश्रीफ साहेब. ते आल्यानंतर आम्ही परत अर्ज केला. हसन मुश्रीफ साहेबांनी सुद्धा तातडीने बोलावलं आणि अशाच प्रकारचा निकाल दिला की कंडक्टर ड्रायव्हर्स हे काम कायमस्वरूपी आहे, त्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती करणं हे बेकायदेशीर आहे, तुम्ही ह्या कामगारांना तातडीने नियमित करा अशा प्रकारचा आदेश कामगार माननीय कामगार मंत्री महोदयांनी दिला. परंतु याही आदेशाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली. त्याचं कारण पालकमंत्र्यांचा दबाव पापळकरांवर होता. पापळकर कुठल्याही पद्धतीने ऐकायला तयार नव्हते. त्याच्यानंतर प्रयत्न करून हे काम होत नाही म्हणून आम्ही पुन्हा एकदा माननीय कामगार मंत्र्यांना सांगितलं का तुम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी. परंतु त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. मग पुन्हा एकदा आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं 7301/2012. आणि आज ह्या हायकोर्टामध्ये आम्ही सतत तारखांना हजर राहतोय. अंतिम टप्प्यामध्ये ही केस आहे, कधी त्याचा निकाल लागू शकतो. अशा पद्धतीने आम्ही NMMT मध्ये हे कामगार जे कंत्राटी स्वरूपाने काम करत होते ते नियमित